पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या मुख्य बाजारपेठेतील नांदगाव मार्गावर दुर्गंधीयुक्त गटारीचं पाणी रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना तसंच गाळाधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. तर गटारीच्या जवळ असलेल्या दुकानदारांना दुर्गंधीयुक्त वासामुळे जीव नकोसा झाला असून तातडीनं गटारींची स्वच्छता करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये. पन्हाळा पश्चिम परिसरातील मोठी बाजारपेठ असलेल्या कोतोली बाजारपेठेच्या दुतर्फा गटारी बांधण्यात आल्यात. गावातील सांडपाणी तसंच मैला मिश्रित पाणी गटारीतून वाहत येऊन ओढ्याला मिळतंय. मात्र कोतोली बाजारपेठेच्या पूर्व बाजूस काही अंतरावर गटारीचं बांधकाम झालेलं नाही. सार्वजनिक बांधकाम विभागानं इथला भाग जेसीबीच्या सहाय्यानं काढून गटारी साफ करण्याची गरज आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यानं गावातून येणारं दुर्गंधीयुक्त पाणी थेट गटारी बाहेरून रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यावरून ये जा करणारे वाहनधारक आणि गाळेधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान रस्त्याच्या बाजूला प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांचा खत साचला असून पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर कचरा काढून गटारी साफ करण्याची गरज आहे.